महाराष्ट्र विधानसभा की विधायी नियमों की समिति ने सिफारिश की है कि अध्यक्ष पद का चुनाव गुप्त मतदान की बजाय ध्वनि मत के जरिए कराया जाए। राज्य विधानमंडल के 5 दिवसीय शीतकालीन सत्र के पहले दिन बुधवार को कांग्रेस के वरिष्ठ नेता पृथ्वीराज चौहान ने समिति की रिपोर्ट सदन में पेश की। अध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरता जो प्रस्ताव आज मांडण्यात आला त्या प्रस्तावातनं हे सरकार किती असुरक्षित आहे, किती इनसिक्युअर आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं। 60 वर्षापर्यंत अध्यक्षांची निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीने झाली, अगदी जेव्हा विरोधी पक्ष आणि सत्ता पक्ष यांच्यात 5-7 मतांचा फरक होता त्याही काळामध्ये ही गुप्त मतदान पद्धतीने झाली, पण 170 आमदार आमच्याकडे आहेत असे सांगणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला नियम बदलून ओपन पद्धतीनं ही निवडणूक घेण्याची नामुष्की आली आहे। याचं कारण त्यांच्यातला जो असंतोष आहे हा इतका भयानक आहे की त्यांना ही खात्री आहे की गुप्त मतदान पद्धतीनं जर केलं तर त्यांचे आमदार हा असंतोष अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये व्यक्त करतील आणि त्यांच्यावर नामुष्की येईल आणि म्हणून त्यांनी आज नियम बदलण्याचा घाट घातला आहे। आणि हे करत असताना इतक्या घाई गर्दीत हे सगळं करण्यात आलेलं आहे। पहिल्यांदा नियम समितीच्या बैठकीत अहवाल तयार करून केवळ भाजपच्या नियम समिती सदस्यांना निमंत्रणच देण्यात आलं नाही, नियम समितीत त्यांचं बहुमत असताना देखील त्यांनी भाजपच्या सदस्यांना टाळण्याचा प्रयत्न केला।